बांधावरनं चालताना ना मध्ये पटकन एक दगड आला की घसरायला होत आहे. हळू 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 खाली बघून चाला. हा हळू बर शिस्तीत. हा मॅडम पण खरं सांगू का तुम्हाला म्हणजे आज तुम्ही पहिल्यांदाच इतर शेतात आलाय असं वाटतच नाही. काय राहला तुम्ही लई झाग लई गोड वाटलं तुम्हाला बघून. उई म्हणजे बघा ना हे असा ह्या नवा गडी आहे आमचा असं वाटलंच नाही हो. पण ही रेस्ट हाऊस वर गेलात ना की जरा कडक पाण्याने आंघोळ करा. कस आहे अंग मोडून येत आहे पाणी शेकायला होत आहे म्हणून गरम पाण्याने या. चालतंय काय येऊ का? ए यार काय वेळे पण आहे. ईशान तू प्लीज एसी ऑन कर ना. काय म्हणत त्या मॅडम, फिटली का हाऊस तुमची? मग सगळी काम करूनच बसले मी. शेतकऱ्याचं लाईफ जगायचं होत ना तुम्हाला, अजून तर निम्मच काम झालंय. निम्म पण दिवस तर संपला ना. तो तुमच्यासाठी आणि सूर्यासाठी. शेतकरी बाई सांच्याला गवताचा भारा डोक्यावरनं घेऊन जाते, घरी गेल्यावर दिवाबत्ती करते, मग रातच्या जेवणाची तयारी बी करते, घरातल्या समध्यांचं पोट भरलं मग सवता घास खाते. पण तुम्ही तर निम्म्यातच गारद झाला तो म्हणून सांगत होतो. हे समजा तुमचं कामच नाही, येशीची सवय आहे ना तुम्हाला, उन्हाचं चटकं कुठं झेपणार आहे. बरं झालं पहिल्याच दिवशी अक्कल आली तुम्हाला, आता परत काय तुम्ही शेताच्या वाटेला जाणार नाही. तुम्ही बसा येशीमध्ये बसा, आराम करा तुम्ही.